फिक्र न कर नादा, ये सिवा का अखाड़ा है जिसने एक ही दम में यहाँ अफजल को उखाड़ा है। ही गडावरील अष्टप्रधान मंडळ बसण्याची जागा आहे आणि आपलं धान्याचं मोकळं पोतं आहे। माणसाला पोत्यात घाला, वर्ण पोतं बंद करा आणि कड्यावर्ण दरीत लोटून द्या। कड्यावर्ण लोटणं म्हणजे कडेलो। नमस्कार मंडळी, जय शिवराय। मी राजेंद्र भुसाराम, राजेंद्र भुसारा व्हीलॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे किल्ले प्रतापगड येथे। शिवरायाने जिथे प्रताप दाखवला आणि अफजलखानाची कबर इथेच खोदली असा हा किल्ले प्रतापगड इथे आपण आलेलो आहोत। सगळा इतिहास तुम्हाला मी दाखवेन आणि हीच ती जागा आहे जिथे अफजलखानाचा शिवरायांनी कोथळा बाहेर काढला होता। आणि इथे भगवा तुम्ही बघू शकता कसा लहरतो आहे हा भगवा इथे। तर तुम्हाला दाखवतो हा मी किल्ला कशा प्रकारे आहे तो आणि संपूर्ण माहितीही देतो। किल्ले प्रतापगड समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3500 फुटावर असलेला किल्ला 52 एकरामध्ये पसरलेला आहे। मुंबई मार्गे महाड पोलादपूर मार्गे या किल्ल्यावर यायचं झालं तर 250 किलोमीटरचा प्रवास आहे। किल्ल्याच्या पायथ्यालाच पार्किंगची जागा आहे, तुम्ही 4-व्हीलर 2-व्हीलर गाड्या इथे लावू शकता। तर हा समोर आहे तो शिवप्रताप बुरुज, त्याला टेहाणी बुरुज असंही म्हणतात। तर हा गडाकडे जाणारा रस्ता आहे। 5 मिनिटाचं अंतर पार करून आपल्याला पायऱ्या लागतात, 400 ते 450 पायऱ्या आहेत। त्यानंतर आपल्याला जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे आपण जाऊ शकतो। तर जावळीच्या खोऱ्यात वसलेला हा प्रतापगड किल्ला तब्बल 52 एकरामध्ये पसरलेला आहे। प्रतापगडाचं पूर्वीचं नाव ढोरप्या डोंगर असं होतं। पूर्वी हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता। आदिलशहाचा सुभेदार चंद्रराव मोरे हा या किल्ल्याची देखरेख करत होता। शिवरायाने चंद्रराव मोरेंना स्वराज्यात सामील व्हावं असं सांगितलं होतं, परंतु मोरे ऐकले नाही। शेवटी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला। तर आज पहिल्यांदाच गडकिल्ले मोहिमेसाठी माझी पत्नी रेवा आणि मुलगा मल्हार माझ्यासोबत आलेले आहेत। या ठिकाणी गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे, परंतु लांबून बघितलं असता 2 बुरुजांच्या मध्ये ही जागा आहे। 450 वर्षापूर्वीची किल्ल्याची तटबंदी अजूनही मजबूत आहे, कुठलाही बुरुज ढासळलेला नाही। तर हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे। गोमुख पद्धतीने या द्वाराची रचना केलेली आहे। तर शिवकालीन परंपरा आजही या किल्ल्यावरती पाळल्या जातात। जसं की सूर्यास्तानंतर हा दरवाजा बंद केला जातो आणि सूर्यास्तापूर्वी या दरवाज्याची झडपे उघडली जातात। तर मंडळी, 1656 साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1658 हा किल्ला पूर्ण झाला। किल्ल्याचे बांधकाम प्रमुख मोरोजी पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर यांनी हा किल्ला बांधून काढला होता। तर मुख्य द्वाराच्या आतमधील गाभाऱ्यात इथे तोफ बसवलेली आहे आणि हा पूर्ण परिसर आहे त्या जागेचा। आणि अगदी त्याच्या बाजूलाच इथे एक मोठा असं दिवा ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये आग पेटवली जायची आणि हीच आग नंतर तोफेमध्ये वापरली जायची। तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आल्यानंतर ही 2-3 छोटीशी दुकानं आहेत जिथे आपण खरेदी करू शकतो। तर मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात। एक म्हणजे शिवप्रताप बुरुजाकडे जाणारा रस्ता जे समोर आपण बघू शकता आणि त्याच्याच पाठीमागे वरती भवानी मातेच्या मंदिराकडे जाणारा रस्ता। तर आत्ता आपण शिवप्रताप बुरुजाकडे जातोय। तर मुख्य बुरुजाच्या अगदी दोन्ही बाजूला हे छोटेसे बुरुज आहेत, तर त्याच्या एका बाजूला आता आपण जातोय आणि समोरचा परिसर तुम्हाला आता मी दाखवतोय कशा प्रकारे आहे तो परिसर खालचा। त्या छोट्याशा बुरुजावर आपण आलेलो आहेत आणि इथून तुम्हाला खालचा नजारा दाखवतोय समोरचा। आणि समोर जिथे अफजलखानाची कबर आहे ती जागा आहे ती दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, हे जे छोटं खाली घर दिसतंय हीच अफजलखानाची कबर आहे। इथेच शिवछत्रपतीने अफजलाचा कोथळा बाहेर काढला होता आणि ही जागा तुम्ही बघू शकता, हीच ती कबर आहे। आणि इथेच तो सुंदर असा शामियाना उभारला होता। आणि हा समोर जो मोठा पहाड दिसतो तेच थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर। तर आता आपण शिवप्रताप बुरुजाच्या पायऱ्या चढतोय, त्याला टेहाणी बुरुज असेही म्हणतात। वरतून या बुरुजावरनं संपूर्ण जावळीचं खोरं आपल्याला बघायला मिळतं।
तर आपण या बुरुजावरती पोचलेलो आहोत आणि इथे भरपूर गर्दी आहे, लोक फोटो सेशन करतायत आणि हा समोर शिवछत्रपतींचा भगवा इथे लहरतोय आणि एक छोटीशी इथे आपण शिवगर्जना देऊया आणि त्यानंतर मग भवानी मातेच्या मंदिराकडे प्रस्थान करूया। प्रौढ प्रतिपुरंदर क्षत्रिय कुलावदंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। तर समोर हा गडावरचा नगारखाना आहे आणि संपूर्ण किर्र जंगल जावळीचं खोरं आणि समोर खाली तुम्ही बघू शकता ही पार्किंग आहे आणि अगदी समोरच पार्किंगच्या समोरच हा जो डोंगर आहे तो म्हणजे महाबळेश्वर। तर आत्ता आम्ही हा बुरुज उतरतोय आणि समोरच तिथे शिवछत्रपतींचा पुतळा आहे तिथे आपण चाललोय आणि तुम्ही नजारा बघू शकता या शिवप्रताप बुरुजाचा। गुगलवरती जे काही फोटो तुम्ही बघता तो हाच तो बुरुज आहे आणि बुरुज उतरत असताना आपल्याला या तटबंदीवरती अशा खाचा दिसतात, तर या खाचा ज्या बनवल्या आहेत, गणिम जर आपल्यावर आक्रमण करत असेल आणि तो जर या तटबंदीच्या खाली उभा असेल तर आपले मावळे या खाचामधनं गरम तेल ओतायचे आणि गणिमाला पळवून लावायचे। आजसुद्धा ही तटबंदी अजून जशीच्या तशीच आहे। तर हा जो रस्ता आहे हा भवानी मातेच्या मंदिराकडे जातोय। मित्रांनो, हे ज्या पायऱ्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाने बांधल्या होत्या जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू या गडावरती आले होते त्यावेळेचं हे बांधकाम आहे। तर गडावरील हा एकमेव तलाव आहे की ज्या तलावातलं पाणी आजही या गडावरचे रहिवासी आपल्या दैनंदिन कामासाठी वापरतात। तर आता आपण भवानी मातेच्या मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत आणि हा रस्ता इथे बंद केलेला आहे त्यांनी जाण्याचा, परंतु समोरचा रस्ता मात्र चालू आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या शिवकालीन पायऱ्या आहेत। तर या पुढच्या रस्त्याने आता आपण भवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करतोय। समोरच इथे चप्पल शूज काढण्याचं स्टँड आहे आणि चप्पल शूज काढून आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय। तर मंडळी, या मंदिरामध्ये तुम्ही भवानी मातेचं दर्शन तर घ्यालच, परंतु या मंदिरामध्ये स्वराज्याचे सरसेनापती हंबीराम मोहिते यांची तलवारसुद्धा आहे, हिरेजडित अशी तलवार आहे, या तलवारीचं दर्शनसुद्धा तुम्ही जरूर घ्या। तर स्वराज्याचे सरसेनापती हंबीराम मोहिते हे शिवछत्रपतींचे सख्खे मेवणे होते आणि त्याचबरोबर संभाजी महाराजांचे ते सख्खे मामा होते। संभाजी महाराजांच्या पडत्या काळामध्ये संभाजी राजांना त्यांनी मोलाची साथ दिली होती। तर या मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूलाच नगरखाना आहे, तिथं आता आपण जात नाही, आत्ता आपण चाललोय अगदी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या हस्तकला कला केंद्रामध्ये जिथे विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत। तर मल्हारला खूप घाई झाली तुम्ही बघू शकता इथे आणि हा इकडे नगरखान्याकडे जाण्याचा हा रस्ता आहे आणि इथे शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र प्रतापगड माची असं इथे लिहिलेलं आहे आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि विविध प्रकारच्या इथे कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला बघायला मिळत आहेत। तर आता आपण कला केंद्राच्या बाहेर आलेलो आहोत आणि समोर आपल्याला तोफा दिसतात, ज्या तोफा खांद्यावरती घेऊन मावळे वार करत असायचे या खांद्यावरच्या तोफा आहेत। तर इथे एक 10 रुपयाचं पुस्तक ठेवलेलं आहे की ज्याच्यात संपूर्ण माहिती आहे गडावर आल्यानंतर तुम्ही काय बघाल, तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच घ्या, किंमत फक्त 10 रुपये। तर मित्रांनो, गडावर जर तुम्ही आलात तर हे पारंपरिक पद्धतीने ताक बनवण्याची पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल, गडावर आलात तर हे ताक तुम्ही नक्कीच प्या। तर भवानी मातेचं दर्शन घेऊन आत्ता आपण शिवछत्रपतींचा जिथे स्टॅच्यू आहे वरती
तिथे चाललो आहे. मी एकटाच आहे. मल्हार आणि मल्हारची आई रेवा या खालीच थांबलेल्या आहेत. म्हटलं पटकन मी छत्रपतींचं दर्शन घेऊन लगेच येतो. तुम्ही म्हटलं थांबा खालीच. तर गडावर तुम्ही चढाई करत असताना अशा प्रकारची लहान मोठी दुकानं तुम्हाला अगदी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दिसतील. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गडावरच्या ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा गडावरती आले होते तेव्हा हे बांधकाम केलं होतं. तर बऱ्याच ठिकाणी या पायऱ्या निखळलेल्या दिसतात, परंतु शिवकालीन ज्या पायऱ्या आहेत त्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. तर गडावरचं हे मारुतीचं मंदिर आहे जे समर्थ रामदास यांनी बांधल्याचं सांगितलं जातं. तर गडावरील हा दुसरा प्रवेशद्वार आहे, हा सुद्धा गोमुख पद्धतीनेच बांधण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी दोन रस्ते आपल्याला लागतात. एक तर शिवछत्रपतींचा तिथे स्टॅच्यू आहे म्हणजे वरती जाणारा रस्ता, तर दुसरं म्हणजे गडावरील शिवमंदिराकडे. तर आत्ता आपण गडावरील केदारनाथ इच्छापूर्ती शिवमंदिराच्या इकडे चाललो आहे. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्त असल्याकारणाने प्रत्येक मंदिरावरती तुम्हाला शंकराचं मंदिर दिसेल. ज्या ठिकाणी शिवमंदिर नसेल अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराची पिंड किंवा शंकराची मूर्ती घेऊन जात असेल. आणि स्वयंभू केदारेश्वरचं मंदिर आहे जे मोरोजी पिंगळे आणि हिरोजी इंदोलकर यांनी बांधून काढलं होतं. तर मंडळ, ही गडावरील अत्यंत महत्त्वाची जागा आहे जिथे स्वराज्याचं अष्टप्रधान मंडळ बसायचं, न्यायनिवाडा याच ठिकाणी व्हायचा, आणि जे कोणी नवीन मावळे इथे भरती व्हायचे त्या मावळ्यांना शपथसुद्धा याच मंदिरात आणि याच जागेमध्ये दिली जायची. तर मंदिराच्या बाजूचा हा परिसर आहे इथे. इथेही भगवा झेंडा शिवछत्रपतींचा लागलेला आहे, मस्त फडकतोय. आणि इथेच आपण आता मगाशी जाऊन आलेलो आणि ते हस्तकला केंद्र तिथे आता आपण जाऊन आलो. आणि खाली हे संपूर्ण जावळीचं खोरं पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि त्या बाजूला मगाशी सांगितल्याप्रमाणे महाबळेश्वर. इकडे मजबूत तटबंदी आहे, थोड्याशा पायऱ्या मोठ्या आहेत. तर ही माझ्यापुढे चाललीत पुण्यावरनं लोक आलेत, त्यांच्याबरोबर एक गाईड आहे ज्याला आपण वाटाड्या म्हणतो. त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया. मावळे गस्त घालायचे, खांद्यावर तोफा घेऊन आपण मोकळं आलो. आपण भिंतीमध्ये छिद्रं पाहिली, काही छिद्रं आहेत ती तोफांची आहेत आणि काही बघायला आहेत. कडेलोटाची जागा ही आहे, ही पुढची भिंत नव्हती. आता लहान मुलं येतात ना म्हणून हे बांधलं आहे. त्या काळामध्ये जो कोणी माणूस गुन्हा गद्दारी करेल त्या गद्दाराला पकडा, त्याला इथे आणा. बरं इथे आणलं ना की त्याचे हातपाय बांधायचे आणि आपलं धान्याचं मोकळं पोतं आहे, माणसाला पोत्यात घाला, वरणं पोतं बंद करा आणि कड्यावरनं दरीत लोटून द्या. कड्यावरनं लोटणं म्हणजे कडेलोट, सजाय मोत. आपण 3,500 फुटावर उभं आहे, सगळ्यात उंच जागा. महाराजांच्या काळात एवढ्या कठोर शिक्षा होत्या म्हणून हे स्वराज्य घडलं. ही शिक्षा आपल्या काळात असती तर काय घडलं असतो? हा सगळा खड्डा आत्तापर्यंत काठोकाठ भरून निघाला असता. तर गाईडनी सांगितल्याप्रमाणे हा कडेलोट पॉइंट आहे. किती खोल दर आहे तुम्ही बघू शकता. इथून जर एखादा सटकला तर तो डायरेक्ट वरतीच जाईल. तर आता आपण गडाच्या महत्त्वाच्या भागाच्या इथे चाललो आहे जिथे शिवछत्रपतींची मूर्ती आहे. तुम्ही हे गार्डन बघू शकता, किती छान आहे. आणि हे समोर शिवछत्रपतींची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. या शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या अगदी चारही बाजूला छान असं गार्डन केलेलं आहे. या मूर्तीचा इतिहास आपण जाणूया. आपल्याला असं कोणी विचारलं की आपला भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या महाराष्ट्रात महाराजांची पहिली मूर्ती कुठं बसली, तर ती ही आणि इथं प्रतापगडावर. मग सगळीकडे मूर्त्या बसवायला सुरुवात झाली. या मूर्तीचं उद्घाटन केलं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्यावेळीची मूर्ती आजही आपल्याला नवीन वाटते. बरं, ही मूर्ती खालच्या गावातून ज्यावेळी गडावर आणली ना, कारण त्यावेळेला हेलिकॉप्टर सोय नव्हती,
4-6 किलोमीटर खाली मेन रोडला त्या गावापर्यंत गाड़ी आली आणि मग या मूर्तीचे वेगवेगळे 17 भाग इथे राहणाऱ्या लोकांनी ते वर आणले आणि मग इथे मूर्ती वरती वेल्ड केली। जमिनीपासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फुटाची उंची, 36 फुटामध्ये दगडी चौथारा 20 फूट आहे, घोडी आणि महाराज 16 फूट। बरं, आपण वरची जी मूर्ती पाहत आहे 16 फूट, या मूर्तीचं वजन काय असेल? 4.5 टन म्हणजे 4,500 किलो। ही मूर्ती आहे पंचधातूची आणि पंचधातूची असल्यामुळे किती ऊन असेल पाऊस असेल त्याच्यावर कसलाही परिणाम नाही। 57 सालातली मूर्ती आहे, पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झालेली, आजही आपल्याला नवीन वाटते असं वाटतं ही 3-4 वर्षापूर्वीची मूर्ती असेल। मेंटेनन्स तसं पाहिलं तर 0 आहे। हा चौथारा आहे ना, याला वर्षातून एकदा रंगवतो शिवजयंतीच्या आधी। मूर्तीला काही नाही, 3-4 महिन्यातून कपड्याने एकदा साफ करतात, पण दररोज सकाळी 6-6:30 पूजा होते त्यावेळी हार मात्र घातला जातो। महाराज घोडीवर स्वार दाखवलेत आणि हातामध्ये तलवार आहे। राजांकडे घोडी होती पा, अत्यंत हुशार आणि चपळ। घोडीचं नाव आहे कृष्णा। शिवाजी राजांनी गडाच्या पायथ्याला अफजल खानाला मारला 400 वर्षापूर्वी। म्हणून तुमचा गाईड तुम्हाला हेच सांगतो, फिक्र न कर नादा ये सिवा का अखाड़ा है, फिक्र न कर नादा ये सिवा का अखाड़ा है, जिसने एक ही दम में यहाँ अफजल को उखाड़ा है। जय भवानी, जय शिवाजी। तर गडावरील ही महत्त्वाची जागा, शिवछत्रपतींची भव्य दिव्य अशी मूर्ती अगदी समोरच, आपण शिवछत्रपतींचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग खाली जाऊया। येथे मंदिराच्या इथे रेवा आणि मल्हार आपली वाट बघतायत। तर मंडळी, या गडावरचं हे शेवटचं टोक आहे जिथे शिवछत्रपतींचा स्टॅच्यू आहे आणि इथे हा व्हिडिओ मी थांबवतो आहे। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तत्पूर्वी तुमची मी रजा घेतो, धन्यवाद। ओके, बाय बाय, टेक केअर।